चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% आगाऊ रक्कम देण्यास पीक विमा कंपन्यांनी नकार दिला आहे. एकूण 30 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी तब्बल 21 जिल्ह्यांमधून आलेले अर्ज कंपन्यांनी फेटाळले. दुष्काळ ठरवताना सतत 21 दिवस पाऊस झाला नसल्याची नोंद असणं हा एक निकष असतो. बहुतांश कंपन्यांनी याच निकषावर बोट ठेवत पीक विम्याची आगाऊ रक्कम नाकारली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला याबद्दल केंद्र सरकारकडेच धाव घ्यावी लागणार असंच दिसतंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.